कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्येप्रकरणात पुणे पोलिसांना रोजच नवीन माहिती आता हाती लागतीये. तर या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी रामदास मारणे उर्फ वाघ्या आणि गुंड विठ्ठल शेलार यांच्यासह 17 जणांना अटक केलीये. तपासातील प्राथमिक माहितीनुसार मुख्य हल्लेखोर साहिल उर्फ मुन्ना पोळेकर याने मामाच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी मोहोळची हत्या केली. मात्र आता या हत्येमागे हिंदुत्ववादी संघटनांनी अतिरेकी हल्ल्याचा संशय व्यक्त केलाय. हिंदुत्ववादी नेते मिलिंद एकबोटे यांच्यासह विविध हिंदुत्ववादी संघटनांनी पुण्यात याबद्दल पत्रकार परिषद घेतली आणि यावेळी बोलताना मिलिंद एकबोटे यांनी म्हटलंय की हत्येच्या कटामागचा सूत्रधार हा पोलिसांनी शोधला पाहिजे. पुण्यात एका हॉटेलमध्ये कट रचला, त्याचं सीसीटीव्ही सापडत नाही, याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आलीये. याशिवाय गाडीत पैसे सापडले त्याचा सुद्धा तपास होत नाही, तर पिस्तूल सापडलं त्याचाही तपास नाही आणि यामागे राजकीय दबाव असण्याची शक्यता एकबोटे यांनी आता व्यक्त केलीये. शरद मोहोळने मागच्या काही काळापासून गोरक्षण चळवळ मोहीम वाढवली होती. याशिवाय दहशतवादी कातील सिद्दीकीची एरोडा कारागृहात हत्या केली होती, त्यामुळे या हत्येमध्ये अतिरेकी संघटनांनी काही कट कारस्थान केलं आहे का अशी शंका आता व्यक्त केली जाते. तर शरद मोहोळ हत्येमागील कट कारस्थान उघडकीस आलं पाहिजे यासाठी हा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात यावा अशी मागणी सकल हिंदू समाजाची आहे असंही एकबोटे यांनी म्हटले. तर एकबोटे यांनी याबद्दल आणखी काय प्रतिक्रिया दिली आहे ते तुम्हीच ऐका. हिंदुत्ववादी समाजसेवक शरदभाऊ मोहोळ यांची 10 दिवसांपूर्वी दुर्दैवी हत्या झाली. या हत्येचा तपास जो चालू आहे तो समाधानकारक नाही आहे असं पुण्यातल्या सगळ्या हिंदू संघटनांचं मत आहे. सकल हिंदू समाजाच्या वतीने आज पत्रकार परिषद घेण्यात आली. ज्यांना आत्ता अटक झालेली आहे हे वापरले गेलेले खेळाडू आहेत आणि खरा जो मास्टर माइंड आहे, जो सूत्रधार आहे, ह्याच्यापर्यंत पोलीस यंत्रणा अजून पोहोचलेली नाही आहे 10-12 दिवस झाले तरी. त्यामुळं सकल हिंदू समाजाने मागणी केलेली आहे की केंद्रीय तपास यंत्रणेकडं या गुन्ह्याचा तपास द्यावा. कातील सिद्दीकीचा वध झाला जेलमध्ये, त्याच्याशी शरदभाऊंचा संबंध होता. गोरक्षणाच्या कामासाठी शरदभाऊ मोहोळ फार अतिशय चांगल्या प्रकारे काम करायचे, त्यामुळं एका विशिष्ट समाजाचा त्यांच्याविषयी रोष होता आणि त्याच्यातून त्यांची हत्या करण्यात आली. परंतु हत्या करताना मुद्दाम हिंदू गुन्हेगारांचा वापर करण्यात आला, त्यामुळं खरा मास्टर माइंड आहे तो शाबूत राहिलेला आहे. तर हे होता कामा नाही. शरद बोस मोहोळ यांना न्याय मिळाला पाहिजे, मोहोळ कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे आणि याच्याकरता म्हणून, या मागणीकरता म्हणून आम्ही सकल हिंदू समाजाच्या वतीने एक पुण्यात मोर्चा काढणार आहोत. 28 जानेवारीला सकाळी 10:30 हॉटेल किनारापासून छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक आहे कोथरूडला त्यापर्यंत तिथपर्यंत तो मोर्चा जाईल. आणि या मोर्चाच्या वतीने हा जो प्रकार घडलेला आहे, हे जे सगळं तपासाचं काम चाललेलं आहे, याच्यामध्ये काहीतरी सुधारणा व्हावी, बदल व्हावी या मागणीसाठी आम्ही आग्रही राहणार आहोत. तर यांसारख्याच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका. पाहत रहा लेट्सअप मराठी.